नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना माहितीच आहे की शासनाने काही दिवसांपूर्वीच तलाठी भरती दोन हजार तेवीस या पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आता या व्हिडिओत आपण ती जाहिरात त्यात असणारी पदे आपण नेमका फॉर्म कुठे भरला पाहिजे नेमकी याची परीक्षा पद्धती कशी आहे ह्या परीक्षेत पास होण्यासाठी आपण कोणतं अभ्यास साहित्य वापरलं पाहिजे अभ्यास करताना कोणत्या गोष्टींवर जास्त फोकस केला पाहिजे आणि याच्यातनं तुम्ही पास झाल्यानंतर नेमकी तुमची निवड तुमची नेमणूक कोणत्या प्रकारे होते आणि तलाठीपदाचा पूर्ण पगार किती या सर्व बाबी बघणार आहोत तर चला आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला जसं की आपण बघितलं की तलाठीपदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तलाठीपदी तलाठीपदाच्या या जाहिरातीमध्ये जवळपास चार हजार सहाशे चौवेचाळीस पदे भरली जाणार असून त्यासाठी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये परीक्षा होणार आहे या परीक्षा वेगवेगळ्या दिवशी होणार आहेत आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन पद्धत वापरून सर्वांचा स्कोअर एका समान रेषेत आणण्याचा प्रयत्न या कंपनीमार्फत होणार आहे आता तलाठी पदाची ही भरती जी आहे ही टी सी एस या नामांकित कंपनीद्वारे होणार आहे टी सी एस ही परि ही कंपनी तलाठी तसेच महाराष्ट्र शासनाच्या यावर्षी विविध सरळसेवा परीक्षांसाठी नेमणूक या कंपनीची झालेली आहे याआधी ही कंपनी एस एस सी रेल्वेज यासारख्या मोठ्या मोठ्या परीक्षेसुद्धा घेत होती त्याच्यामुळे आपण या परीक्षेत आलेले प्रश्न बघून अंदाजा लावू शकतो की तलाठी भरतीमध्ये आपल्याला कोणकोणत्या किंवा कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर आपण इथे बघितलं की चार हजार सहाशे चौवेचाळीस पदांसाठी ही जाहिरात आहे आणि तलाठी पदाची वेतनश्रेणी अलीकडे आपल्याला दिलेली दिसते जी के आहे एस एट आणि जो पे बँड आहे तो आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आता नेमका प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलेला आहे की आपण फॉर्म कुठे भरावा आता ज्यावेळेस मी तलाठी म्हणून सिलेक्ट झालो त्यावेळेस ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलने घेतलेली होती सुद्धा जाहिरात एवढ्याच मोठ्या प्रमाणावर पदांची आलेली होती आणि तुम्हाला एक एक जिल्हा निवडून फॉर्म भरायचा होता याही वर्षी त्याचप्रकारे सिलेक्शन प्रोसिजर आहे की चार हजार सहाशे चौवेचाळीस पदं जरी तुम्हाला दिसत असली तरी नेमकं आपल्याला आपल्या सोयीनुसार एक जिल्हा निवडून त्या जिल्ह्यामध्ये आपल्या प्रवर्गाला जागा किती प्रवर्गाला जागा किती त्यानंतर आपण स्वतःचं आपलं गाव कोणतं आहे आपल्या गावाला लागून लगेच कोणता जिल्हा आहे का जर आपल्याला आपल्या राहण्याच्या ठिकाणाला ला लागूनच एखादा जिल्हा असेल आणि त्या जिल्ह्यात जर आपल्या प्रवर्गाच्या चांगल्या चा जागा असतील जास्त जागा असतील तर आपण त्या जिल्ह्यात सुद्धा फॉर्म हा भरू शकतो तसेच तलाठी पदावर जर तुम्ही काम करत असाल तर तुमचं नव्वद ते पंच्याण्णव टक्के असे चान्सेस असतात की तुमचं हे काम पूर्णपणे ग्रामीण भागात चालणार आहे एखाद्या नवनियुक्त तलाठेला जिल्ह्याचं ठिकाण काम करायला सुरुवातीला मिळणं हे जवळपास अशक्य गोष्ट गोश, आहे त्यामुळे तुमची ग्रामीण भागात तयारी काम करण्याची तयारी आहे का तसेच फॉर्म भरताना तुम्हाला अजून सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्ही पास होणार आहात तो म्हणजे स्वतःचा अभ्यास फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा स्वतःचा अभ्यास किती आहे आणि या अभ्यासाच्या जोरावर आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार असू त्या जिल्ह्यात होणारी कॉम्पिटिशन किती आहे या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे म्हणजेच तुम्ही जर ही जाहिरात बघितली तर पुणे या शहरामध्ये तलाठी पदाचे बरीच पदे आपल्याला दिसतात पण आपला अभ्यासच जर कमी असेल तर जास्त जागेच्या ठिकाणी फॉर्म भरून सुद्धा आपल्याला फारसा फायदा होताना दिसत नाही म्हणून सर्वात महत्वाचं आहे की आपला अभ्यास आपल्या प्रवर्गाला असणाऱ्या जागा एकूण जागा आणि त्याच्यानंतर त्या जिल्ह्यात असणारी स्पर्धा या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण या तलाठी भरतीचा फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरला पाहिजे आता फॉर्म जर आपण भरला आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे अभ्यासाचा तर अभ्यास, अभ्यास कशाचा करावा किंवा अभ्यास साहित्य कोणतं वापरावं अभ्यास करताना नेमका फोकस कोणकोणत्या गोष्टीवर करावा यासाठी मी टी, -स, टी -स ने सी एस टी सी एसने ज्या कोणत्या एस एस सीच्या डी व्ही ई टीच्या रेल्वेच्या परीक्षा घेतलेल्या आहे आणि त्याच्यातनं जे काही त्यांचे हॉट टॉपिक्स आपण बनू शकतो ते आहेत त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की अभ्यास साहित्य आपण या तलाठी परीक्षेसाठी कोणतं वापरावं तर अभ्यास साहित्य आपल्याला माहिती आहे की याचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे मराठी इंग्रजी मराठी आणि इंग्रजी या विषयांचे प्रत्येकी पंचवीस प्रश्न आपल्याला येणार आहेत पंचवीस पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न आणि दोघांना आहेत पन्नास पन्नास मार्क म्हणजे भाषा हा जो विषय आहे हा आपल्याला जवळपास शंभर मार्कांसाठी आहे आता मराठीचा अभ्यास करताना आपण फक्त मोरा वाळिंबे सरांच्या एकाच मराठीच्या पुस्तकावर पूर्णतः अवलंबून राहू शकतो या पुस्तकाच्या सेटमध्ये तीन पुस्तकं येतात एक पुस्तक येतं व्याकरणाचं ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं पूर्ण व्याकरण समजतं एक पुस्तक येतं ज्याच्यामध्ये शब्दसंग्रह ज्याला आपण व्होक्याब्युलरी सेक्शन म्हणतो तो येतो आणि एखादा एखादा अजून पुस्तक असतं त्याच्यामध्ये तुम्हाला सराव प्रश्न पण मिळतात तर हे जर तीन पुस्तकं आपण वापरले तर मला वाटत नाही की मराठीसाठी आपल्याला कोणत्या अजून सोर्स बघण्याची गरज आहे पुढचा मुद्दा येतो इंग्रजीचा इंग्रजीमध्ये दोन तीन सेक्शन केले जातात पंचवीस प्रश्न आहेत त्या पंचवीस प्रश्नांपैकी प्रश्ना मेजर पार्ट कव्हर होणार आहे तो वोकॅब्युलरी सेक्शनचा टी सी -से चे मागील प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर टी सी एसच्या मागील प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला एस पी बक्षी यांच्या पुस्तकातनं वोकॅब्युलरीचा सेक्शन कव्हर केलेला दिसतो हे हे जर पुस्तक तुम्ही व्होकॅबच्या सेक्शनला वापरलं तर तुम्हाला वोकॅपसाठी अजून काही करण्याची गरज पडणार नाही व्होकॅबचे तुमचे जवळपास नव्वद प्र टक्के प्रश्न या एस पी बक्षी या पुस्तकातनं कवर होतील हेच प्रश्न तुम्ही जर कधी एस एस सीची एक्झाम देणार असाल रेल्वेजची एक्झाम देणार असाल तरीही हेच पुस्तक तुम्हाला कामात येईल आता हे झालं वोकॅपचा पार्ट इंग्रजीचा त्यासोबतच आपल्याला कोर ग्रामर पार्ट जो आहे तो सुद्धा करावा लागतो कोर ग्रामरच्या पार्टसाठी जर मराठीतनं कम्फर्टेबल असाल म्हणजे एक्सप्लेनेशन मराठीत आणि वापरायचं कसं त्याचं इंग्रजीमध्ये तर त्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे इंग्रजीमध्ये टोटल इंग्रजीमध्ये कम्फर्टेबल असाल तर पारॅन सुरी हे पुस्तक तुम्ही इंग्रजीसाठी वापरू शकता या दोन्ही पुस्तकांमध्ये पारॅन सुरीमध्ये सुद्धा वोकॅबचा सेक्शन हा चांगल्या प्रकारे दिलेला आहे पण टी सी एस चे मागील प्रश्नपत्रिका बघता एस पी बक्षीतला वोकॅब्युलरी सेक्शन आपल्याला वारंवार रिपीट झालेला दिसतो या दोन प्रश्न या दोन विषयांमध्ये जर आपल्याला मार्क घ्यायचे असतील तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एम सी क्यू सॉल्व्ह करणे आता हे एम सी क्यू कुठे मिळतील तर सी क्यू आपल्याला मिळतील इथे थी। या ठिकाणी इंग्रजी आणि मराठीचं प्रिवियस इयर क्वेश्चन्सचं एखादं पुस्तक विकत घेणे आणि त्यात आलेले अभ्यास केलेले एम सी क्यू त्याच दिवशी सोडवून बघणे जितके जास्त तुम्ही एम सी क्यू सोडवाल तेवढ्या तो एवढीच तुमची ग्रामरच्या वोकॅब्युलरीच्या या सर्व पार्टवर कमांड तयार होऊन तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्याच्यामुळे इंग्रजी आणि मराठीचे पंचवीस पंचवीस प्रश्न असे पन्नास प्रश्न त्याचे शंभर मार्क याच ठिकाणी तुमचं मेरिट बऱ्यापैकी डिसाईड होतं आणि या पन्नास प्रश्नांपैकी ज्याला फोर्टी थ्री फोर्टी फोर प्लस बरोबर येतील त्याचेच चान्सेस आपल्याला लिस्टमध्ये फायनल असताना दिसतात पुढचा पार्ट येतो आपला मॅथ आणि रिझनिंगचा मॅथ आणि रिजनिंग जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली रोज एक एक टॉपिक कंप्लीट केला तर निश्चितच तुम्हाला पंचवीसपैकी तेवीस चोवीस प्रश्न यामध्ये बरोबर येऊ शकतात तर याच्यासाठी सोर्स कोणता वापरायचा याच्यासाठी कोणताच सॉलिड सोर्स आपल्याला मिळत नाही तुम्ही जर एम पी एस सी प्रिपेअर करणारे विद्यार्थी असाल ता राता तर आतापर्यंत तुम्ही जे वापरत आलात आहात तेच बुक तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे जर तुम्ही खूपच नवीन आहात तर सगळ्यात चांगलं बुक क्वांटिटेटिव्ह ऍपट्यूडसाठी म्हटलं जातं आर एस अग्रवालचं पण हे बुक इतकं मोठं आहे आणि इतकं वास्ट आहे की परीक्षेपर्यंत हे पूर्णता सोडवून होईल याची काहीही शाश्वती नाही मग याच्या साठी काय सोल्युशन आहे आपल्याकडे तर आपण ज्ञानदीप अकॅडमीचं पुस्तक वापरू शकतो यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग असे दोन सेपरेट पुस्तकं आहेत हे दोन्ही पुस्तक घेऊन आपण प्रॅक्टिस करू शकतो हेही जर घ्यायचं नसेल तर आपण सचिन ढवळेसरांचं पुस्तक घेऊ शकतो आणि त्या पुस्तकातनं प्रॅक्टिस करू शकतो मी व्हिडिओच्या समोर तुम्हाला मराठी इंग्रजी आणि मॅथमॅटिक्स सोबतच जी एस याचे कोणते पॉईंट्स नेमके फोकस केले पाहिजे कोणते पॉइंट्स परीक्षेला वारंवार विचारले जातात जास्त विचारले जातात याची सुद्धा लिस्ट दिलेली आहे फक्त आपण इथे बुक लिस्ट फायनल करतोय तर लिस्टमध्ये आपण पाहिलं मराठीसाठी एकच पुस्तक इंग्रजीच्या वोकॅपसाठी एस पी बक्षीसरांचं पुस्तक ग्रामरसाठी बाळासाहेब शिंदे किंवा पाल्यांसुरी मॅथ आणि रिझनिंगसाठी मल्टिपल प्रश्न सोडवणे प्रॅक्टिस करणे हा एकमेव रूल तुम्हाला इथे कामात येणार आहे सोबतच आता चौथा विषय राहिला एसचा ज्याचेही आपल्याला पंचवीस प्रश्न येणार आहे जीएस सगळ्यात अनप्रिडिक्टेबल विषय टी सी एसचा तुम्ही जर मागचे एस एस सीचे पेपर पाहिले प्रेडिक्ट तर याच्यामध्ये काहीही प्रिडिक्ट करता येत नाही यासाठी कोणताच कम्प्लीट सोर्स नाही एम पी एस सी करत असाल तर ऑलरेडी जी एसचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेट काही करण्याची गरज भासत नाही पण जर नवीन विद्यार्थी असाल तर तुम्ही लोकसेवा आयोगाच्या लोकसेवा अकॅडमीच्या क्लास नोट्स परचेस करू शकता एक एका पुस्तकाचं एका एका विषयाचे शंभर सव्वाशे पानांमध्ये बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि ते आपल्याला बऱ्यापैकी दिसू शकतं जर हे घ्यायचं नसेल तर दुसरा तुम्हाला बऱ्यापैकी सोर्स आहे तलाठी भरतीसाठी तो म्हणजे तात्याचा ठोकळा या तात्याच्या ठोकळ्यामध्ये एकाच पुस्तकामध्ये सर्व विषय ऑल सब्जेक्ट कवर होतात आणि बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला याच्यातनं आलेले दिसतील या जी एसच्या पंचवीस प्रश्नांमध्ये साठ ते आठ प्रश्न करंट अफेअर्सबद्दल येऊ शकतं स अशी शक्यता आहे तर करंट साठी आपल्याकडे इयरबुक नावाची संकल्पना आहे तर तुम्ही सिम्प्लिफाईडचं इयरबुक घेऊ शकता आणि सिम्प्लिफाईडच्या दोन हजार बावीसच्या सोबतच जानेवारी ते जून दोन हजार तेवीसपर्यंत जे करंट अफेअर्स आहे ते करंट अफेअर्स तुम्ही करू शकता दोन हजार तेवीसच्या जून महिन्यापर्यंतचं करंट अफेअर्स आणि बहुता हे करंट अफेअर्स जे आहे हे वन लायनर फॉर्मॅटमध्येच आपल्याला करावं लागणार आहे वन लायनर टाईपचं करंट अफेअर्स आपल्याकडनं करणं अपेक्षित आहे आता आपण बघू की नेमकं कोणत्या प्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करताना कोणत्या मुद्द्यांवर या परीक्षेसाठी जास्त फोकस केला पाहिजे मराठीचे जे, जे पंचवीस प्रश्न आहेत या मराठीच्या पंचवीस प्रश्नांपैकी पाच प्रश्न आपले झाले उतारावर राहिले वीस प्रश्न या वीस प्रश्नांपैकी सात ते आठ प्रश्न आपले वोकेप सेक्शनवर येणार आहेत वोकॅप सेक्शनमध्ये येतात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यात उपयोग म्हणी आणि वाक्प्रचार या सर्व प्रकारचे शब्द जे वोकमध्ये येतात ते साठ ते आठ प्रश्न येतील त्याच्यासाठी शब्दसंग्रह जे मोरा वाळिंबेसोबत एक पुस्तक मिळतं ते आपलं वन स्टॉप सोल्युशन आहे त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही मराठीच्या पेपरचा ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजतो तो म्हणजे प्रयोगाचा टी सी एसने वारंवार प्रयोग वाक्य पृथक्करण वाक्य रूपांतरण लिंग विचार वचन विचार संधी विग्रह आणि समास या मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि तुमच्या पंचवीस प्रश्नांपैकी तुम्ही सोळा ते सतरा प्रश्न या टॉपिक्समधनं अपेक्षा याची ठेवू शकता की सतरा एक प्रश्न तुमचे या टॉपिक मिळून येतील सात आठ प्रश्न तुमचे शब्दसंग्रहावर येतील पाच प्रश्न तुमच्या उतरावर येतील आणि एक दोन प्रश्न एक दोन प्रश्न अशा प्रत्येक या या एका एका टॉपिकवर हे प्रश्न विचारले जातील त्याच्यामुळे व्याकरणाचा अभ्यास करताना या पॉईंटवर तुम्ही जास्त फोकस करणं आवश्यक आहे इंग्लिशमध्येही तसंच इंग्लिशमध्येही पंचवीसपैकी पाच प्रश्न पॅसेजवर चालले जातात वीस प्रश्न उरतात वीस प्रश्नांपैकी सहा ते सात प्रश्न तुम्हाला वुकॅप सेक्शनवर दिसतील याच्यातही सिनॉनिम अँटॉनिम होमोफोन्स सोबतच इडियम्स अँड फ्रेजेस या प्रकारचा हा जो टॉपिक आहे हा सगळा वोकॅपच्या से सेक्शनमध्ये येईल आणि सहा ते सात प्रश्न या वीसपैकी याच्यामध्ये कवर होतील जर टी सी एसच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचं आकलन केलं तर आपल्याला दिसतं की याच्यामध्ये नंतर प्रश्न विचारले जातात चेंज द व्हॉइस चेंज द डिग्री डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच प्रिपोजिशनचा यूज करणे आणि क्लॉजेस क्लॉझेस सुद्धा टी सी एसचा फार महत्त्वाचा आणि आवडता टॉपिक आहे ज्याच्यावर वारंवार टी सी एसने प्रश्न विचारलेले आहेत हे झाले पंचवीस मराठीचे प्रश्न आणि पंचवीस इंग्रजीचे प्रश्न आणि फोकस करण्याचे हे जवळपास दहा ते बारा पॉइंट्स की ज्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे याच्यानंतर ये येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कॉन्टिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचा आता हा विषय बरं महत्त्वाचा आहे जर तुम्ही उदाहरण सोडवलं आणि उदाहरण सोडवल्यानंतर तुमचं जर उत्तर आलं तर तुमचं उत्तर आल्यानंतर तुमचं जर उत्तर आलं आणि ऑप्शनमध्ये ते दिसलं तर तुम्हाला शंभर टक्के मार्क मिळवून देणारा हा एकमेव विषय या ठिकाणी उरतो तर क्वांटिटेटिव्हचा जर तुम्ही विचार केला एक प्रश्न आहे दोन मार्कांसाठी तर याची डिफिकल्टी लेवल नेमकी काय असेल हे सिंगल लायनर असेल का तर टी सी एसच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरून आपण इतकं नक्की सांगू शकतो की प्रश्न हे मॉडरेट लेवलचे असतील हे कठीण असणार नाहीत तुम्ही जर व्यवस्थितरित्या या ज्या टॉपिकचा अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या विचारल्या जाणाऱ्या बारा ते तेरा प्रश्नांपैकी तुमचे जवळपास सगळेच्या सगळे बरोबर येऊ शकतात तर आता नेमका फोकस कशावर करायचा तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे मॅथमॅटिक्सच्या अभ्यासासाठी की तुम्ही सर्वात प्रथम तुमचा एल सी एम आणि एस सी एफचा टॉपिक हा व्यवस्थित केला पाहिजे आता एल सी एम आणि एस सी एफ का बरं महत्वाचं आहे तर या जर एल सी एमवर तुम्ही लक्ष दिलं तर या एल सी एमने तुम्ही बऱ्याच प्रकारचे प्रश्न सोडवू शकता म्हणजे टाईम अँड वर्क एल सी एमने सॉल्व्ह होतं पाईप सिस्टर पाईपचे जे प्रश्न असतात ते यांनी सॉल्व्ह होतात टाईम स्पीड डिस्टन्सचे प्रश्न यांनी सॉल्व्ह होतात म्हणून एल सी एम हा एक टॉपिक तुम्हाला तीन चार टॉपिकसाठी बेस तयार करून देतो त्याच्यानंतर येतो ट्रेन्सचे प्रॉब्लेम ट्रेन्सचे प्रॉब्लेम ते हे तेवढेच महत्त्वाचे पर्सेंटेजचा टॉपिक टाईम वर्कचा टॉपिक टाईम स्पीड डिस्टन्सचा टॉपिक प्रॉफिट आणि लॉसचा टॉपिक मिक्सर अँड एलिगेशन आणि प्रॉबॅबिलिटी हे टी सी एसनी वारंवार या गोष्टींवर या पॉइंट्सवर प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे कॉन्टचा अभ्यास करताना या मुद्द्यांना फोकस करणं अत्यावश्यक आहे आता कॉन्टमध्ये त्याच्यासोबत हे झालं अरिथमॅटिक ज्याला आपण अंकगणित म्हणतो दुसरा पार्ट येतो तो, तो म्हणजे रिझनिंगचा तर रिझनिंगमध्ये आपण नेमका फोकस कशावर ठेवला पाहिजे आता पंचवीस पैकी काही प्रश्न येतील कॉन्टवर आणि काही प्रश्न येतील रिझनिंगच्या टॉपिकवर हे जे रिझनिंगचं टॉपिक आहे तर रिझनिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पझलचा पझल्स येतात कोडी ज्याला आपण म्हणतो या कोड्यांचे दोन तीन प्रकार आहेत काही सिटिंग अरेंजमेंट म्हणजे सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटमध्ये आठ लोक बसलेले आहेत ते सेंटरकडे बघतात आहे किंवा एखादी इमारत दिलेली आहे त्याचे सात मजले आहेत अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला या पझलमध्ये दिसणार सी सीलॉक्सचा सी अभ्यास तुम्ही एम पी एस सीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधनं करू शकता सोबत कोडिंग डिकोडिंग हा पण टी सी एसचा एक आवडता विषय आहे तुम्ही याची प्रॅक्टिस कोणत्याही प्रिव्हियस इयर पुस्तक घेऊन विकत घेऊन करू शकता नंबर सिरीज मिसिंग नंबर फाईंड करणे एखादी सिरीज दिलेली असते त्याच्यातल्या मधातला नंबर वगैरे फाईंड करणे या प्रकारच्या नंबर सिरीजचे प्रॉब्लेम असतील त्यानंतर ब्लड रिलेशनचे प्रॉब्लेम असतील डायरेक्शन सेन्सचे प्रॉब्लेम असतील डायरेक्शन सेन्स म्हणजे काय की तुम्ही उत्तरेकडे तोंड करून उभा आहात मग तुम्ही उजवीकडे वळाला डावीकडे वळाला मग शेवटी तुम्ही कोणत्या दिशेला बघत आहात या प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे हे सुद्धा टी सी एस वारंवार परीक्षेमध्ये विचारत आहे सोबतच कॅलेंडर आणि क्लॉक या रिजनिंगमध्ये थोडाफार जो कॉम्प्लिकेटेड किंवा लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे तो आहे कॅलेंडर आणि क्लॉक याचीच प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करायची आहे आणि हे वरचे टॉपिक जर तुम्ही काळजीपूर्वक केले तर या मॅथ आणि रिजनिंगच्या पंचवीस प्रश्नांपैकी तेवीस प्रश्न तर आपले सहजरित्या बरोबर येऊ शकतात हे झालं मॅथ रिजनिंग इंग्रजी मराठी याचे महत्त्वाचे मुद्दे आता आपण पाहू साठी आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तर जी एस आपण जसं म्हटलं की जी एस हा सगळ्यात अनप्रेडिक्टेबल विषय आहे कारण सिलेबसमध्ये फक्त सामान्य ज्ञान इतकाच उल्लेख या एसच्या विषयाचा केलेला आहे त्याच्यामुळे मग या सामान्य ज्ञानामध्ये हिस्ट्री पण आलं जॉग्राफी पण आलं सुद्धा आलं इकॉनॉमी सुद्धा आलं करंट अफेअर्ससुद्धा आलं असे विविध सब्जेक्ट याच्यामध्ये टी सी एस वारंवार विचारतो मग आता अभ्यास करताना आपण नेमका फोकस कोणत्या गोष्टींचा करायचा तर जो जी एसचा विषय आहे या जीएस मध्ये जर हे तुम्ही हिस्ट्री करत असाल तर प्रिव्हियस इयरचे टी सी एसने विचारलेले प्रश्न जर पाहिले तर सर्वात महत्वाचे आहे गांधी चळवळ त्याच्यानंतर तुमचं फ्रीडम स्ट्रगल सोबतच अठराशे पंच्याऐंशीला ला जी काँग्रेसची स्थापना झाली या काँग्रेसच्या स्थापनेनंतरचा इतिहास एकोणावीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत काही गव्हर्नर जनरल आणि याच्यामध्ये सर्व वन लायनर्स एक्सपेक्टेड असतात वन लायनर्स म्हणजे काँग्रेसची स्थापना केली त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते गांधीजी कोणत्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते पहिली महिला अध्यक्षा कोण काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा कोण अशा प्रकारचे सोपे पण फॅक्ट असणारे प्रश्न आपण इतिहासासाठी अपेक्षित ठेवू शकतो पुढचा मुद्दा आहे तो ज्योग्राफीचा ज्योग्राफीमध्ये वारंवार प्रश्न दिसतात आपल्याला नदीप्रणालीवर नदीप्रणाली महाराष्ट्र सोबतच इंडिया नंतर प्राकृतिक त्याच्यात महाराष्ट्र आणि भारत दोन्ही सुद्धा सह्याद्री महाराष्ट्रासाठी महत्वाचा आणि हिमालय सोबतच मान्सून या प्रकारचे टॉपिक आपल्याला जॉग्राफीमध्ये अभ्यासावे लागतील ज्याच्याप्रमाणे जर तुम्ही महाराष्ट्रावर फोकस केला या जिओग्रफीसाठी तर निश्चितच तुम्हाला जे दोन तीन प्रश्न येणार आहेत जिओग्रफीचे ते सहजरित्या सोडवता येतील नंतर आहे पॉलिटी तर पॉलिटीसाठी नेमकं टी सी एसनी कशावर फोकस केलेला आहे तर वारंवार टी सी एसनी प्रश्न विचारलेले आहेत राष्ट्रपतीवर राष्ट्रपतीपदाचे तरी आर्टिकल्स तुम्हाला बावन्न ते बासष्ट जे आहेत ते तोंडफाट पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही हे पॉलिटी सोडवू शकता राष्ट्रपती आल्यानंतर साहजिकच उपराष्ट्रपती पी एम कॅबिनेट आणि पार्लियामेंट आणि महाराष्ट्राच्या संदर्भातच राष्ट्रपतीच्या जागी राज्यपाल सी एम कॅबिनेट आणि विधिमंडळ सोबतच महत्त्वाचं आहे निर्मिती याची वैशिष्ट्ये घटनादुरुस्ती घटनादुरुस्तीचं तीनशे अडुसष्ट जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आणि सोबतच समित्या ज्या घटना निर्मितीच्या वेळी समित्या स्थापन केल्या होत्या त्याच्यातली मसुदा समिती जी महत्त्वाची आहे त्याच्या साती सदस्यांचे नावं अशा प्रकारचे जे सोपे सोपे टॉपिक आहेत पॉलिटीसाठी ते आपल्याला करणं अपेक्षित आहे सायन्समध्ये सायन्समध्ये जर तुम्ही गेलात तर सायन्समध्ये तुम्हाला पी सी बी जो मुद्दा आहे या यामध्ये आपल्याला बायोलॉजीवर जास्त प्रश्न विचारलेले दिसतील सायन्सचा सोर्स तुम्ही जो आतापर्यंत करत आलेला आहे तोच तुम्हाला कंटिन्यू ठेवावा लागेल पुढचा मुद्दा आहे करंट अफेअर्स करंट अफेअर्स आपण पाहिलं की सिम्प्लिफाईड च करंट अफेअर्सचं बुक आणा आणि नियुक्त्या ज्या नवीन नियुक्त्या झाल्या असतील कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल बॉडीजवर काही राज्यपालांच्या नियुक्त्या झालेल्या असतात नुकत्याच तर ते राज्यपाल कोणत्या नवीन राज्याच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे अशा प्रकारचे सिंगल लायनर याच्यामध्ये अपेक्षित आहेत पुढचा मुद्दा आहे तो एवढेच विषय किंवा एवढेच प्रश्न टी सी एस या जनरल स्टडीजच्या पंचवीस प्रश्नांमध्ये विचारते का तर नाही टी सी एस वारंवार आपल्याला मिसलेनियस सेक्शनमध्ये विविध वी प्रश्न विचारत असते ते कशावर तर आर्ट अँड कल्चर म्हणजे आपण बघतो की प्रत्येक राज्याचा एखादा फेमस कल्चर असतं किंवा डान्स फॉर्म असतो या सर्व कलेवर या कल्चरवर आपल्याला वारंवार टी सी एसमध्ये प्रश्न आलेले दिसतात आपण जर पाहिलं की आता समजा उदाहरण घ्यायचं तर भरतनाट्यम भरतनाट्यम हे कोणत्या राज्याशी निगडीत आहे कथकली कोणत्या राज्याशी निगडीत आहे आपण लावणी घेतलं तर लावणीच्या वेळेस आपल्या समोर कोणतं राज्य येतं किंवा एखाद्या व्यक्तीचं आपल्याला नाव दिलं जातं आणि तो व्यक्ती कोणत्या डान्स फॉर्मशी कनेक्टेड आहे किंवा कोणतं वाद्य तो वाजवतो किंवा तो कोणत्या कि खेळाशी संबंधित व्यक्ती आहे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ज्याच्याकडे बऱ्याच वेळेस अभ्यास करताना आपलं दुर्लक्ष होतं त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला टी सी एसमध्ये विचारलेले दिसतात तर हे झालं आपण कोणत्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे या सगळ्या मुद्दे जर तुम्ही मराठीचे इंग्रजीचे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगचे आणि जनरल स्टडीजचे हे जे मी एवढे व्हिडिओमध्ये सांगितले एवढे प्रश्न जरी व्यवस्थित केले तरी तुम्हाला या परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतो आता आपण बघू की या परीक्षेमध्ये तुम्ही परीक्षा दिल्यानंतर तुमची ॲक्च्युअल निवड कोणत्या प्रकारे होते आपल्याला ॲडव्हर्टाईजमध्ये दिले आहे की नेमके शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत त्यासाठी एकूण गुण आहेत दोनशे म्हणजेच एका प्रश्नाला दोन मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत याच्यामध्ये ऍडव्हर्टाईजमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख नाही त्याच्यामुळे बहुता निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव्ह मार्किंग, मार्किंग नसेल तर आपल्याला पूर्ण शंभर प्रश्न सोडवणं अत्यावश्यक आहे आता कट ऑफ सरसेवा भरतीमध्ये जेवढ्या जागा त्या जिल्ह्याला असतील समजा एखाद्या जिल्ह्याला वीस जागा आहेत तर पहिले वीस येणारे मुलं त्यांच्या प्रवर्गानुसार प्रवर्गानुसार जे टॉपर असतात किंवा पहिले दोन असतात किंवा पहिले तीन असतात त्या मुलांची नियुक्ती होते त्याच्यामुळे चार हजार सहाशे जागा आपल्याला दिसत असल्या तरीही सिलेक्शन प्रोसिजर खूप मोठ्या प्रमाणावर कठीण आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला शंभर टक्के कट ऑफ क्रॉ क्रॅक करायचा असेल तर तुम्ही वन सेवन्टी प्लस मार्क्स घेणं अत्यावश्यक आहे अत्यावश्यक आहे नाहीतर तुम्हाला जर कमी मार्क्स असले तर मग परत तेच रिझल्ट लागेपर्यंत आपण द्विधा मनस्थितीत अडकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्शन झालं नाही झालं याच चिंतेमध्ये आपला बराच वेळ निघून गेलेला असतो त्याच्यामुळे जर मार्क घ्यायचे असतील तर निश्चितच तुम्ही एकशे सत्तर प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करावा आता परीक्षा झाली तुमचा कट ऑफ लागला तुमचे मार्क्स आले याच्यानंतर तुमची निवड प्रोसिजर कशी होते तर या ठिकाणी टी सी एस या कंपनीचं खरं काम आहे ते संपतं टी सी एस कंपनीचं काम संपल्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुमची जर निवड झालेली असेल तर टी सी एस निवड झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट प्रवर्गावाईज सॉर्ट करून तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला पाठवतो आता मी स्वतः या पदावर काम करत असल्यामुळे ॲक्च्युअल ही प्रोसिजर कशी चालते याची माहिती मी तुम्हाला सांगतोय की जिल्ह्यामध्ये ही निवड चाचणी किंवा निवड झालेल्या मुलांची यादी येते मग जिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी या दोहांपैकी कोणीही या निवड्या निवडल्या गेलेल्या मुलांना सब डिव्हिजन देतं आता सब डिव्हिजन म्हणजे काय तर उपविभाग मग उपविभागामध्ये ही लिस्ट जाते सब डिव्हिजनल ऑफिसरकडे हे सब डिव्हिजन अलोकेशन सब डिव्हिजन अलोकेशन झाल्यामुळे याचे प्रमुख असतात एस डीओ आणि एस ओ साहेबांकडे तुमची त्या विभागात नेमणूक केलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट जाते एस ओ साहेब त्या विभागात असलेल्या तालुक्यानुसार ज्या तालुक्यामध्ये रिक्त जागा असतील त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे तुम्हाला पाठवतात आणि तालुक्याचे तहसीलदार तुम्हाला ॲक्च्युअल रिक्त जागा असणाऱ्या ठिकाणी तुमची नेमणूक करतात म्हणजे काय थोडक्यात टी सी एस एक्झाम घेणार लिस्ट लावणार नंतर ही ऑफिस मध्ये लिस्ट येणार म्हणजे डी एम म्हणजे कलेक्टरेट ऑफिस नंतर जाणार एस डी कडे नंतर जाणार तहसीलदार साहेबांकडे आणि नंतर तुम्ही तुमच्या साजावर नियुक्त होणार अशा प्रकारे ही सिलेक्शन ची प्रोसिजर आहे ही चालते आणि ही जिल्ह्यावाईज व्हेरी करते आणि साज्यावर काम करताना तुम्ही ज्या ठिकाणी काम कराल सिलेक्शन नंतर त्या ठिकाणी तुमचा साजा त्याला साज्या असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी तुमचं काम ॲक्च्युअल निवड झाल्यानंतर सुरू होतं आता आपण पाहू की तलाठी या पदाला नेमका किती पगार मिळतो आता आपण पाहिलं की जाहिरातीमध्ये याचं जे पे बँड आहे हे पे पेबँड दिलेलं आहे आपल्याला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरवर मग हा इतकाच पगार एखाद्या तलाठ्याला मिळतो का रे तर नाही बेसिक पगारावर वेगवेगळ्या प्रकारचे अलाउन्सेस ऍड होत असतात आणि अलाउन्सेस मिळून मग तो पगार शेवटी तलाठी पदाच्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होतो बरं पगारा व्यतिरिक्त जे अलाउन्सेस मिळतात त्या अलाउन्सेसमध्ये आणि या पगारामध्ये नेमका फरक काय तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे सरकारी कर्मचाऱ्याला दरवर्षी त्याच्या हक्काच्या तीन वाढी मिळत असतात आता या तीन पगारवाढी कोणत्या पहिलं इन्क्रीमेंट जे दरवर्षी एकदा होतं आणि दोन वेळा डी ए वाढतो डीए म्हणजे महागाई भत्ता महाराष्ट्र शासनाच्या सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता वर्षातनं साधारणतः दोन वेळा वाढतो एकदा तो वाढतो जानेवारीमध्ये आणि एकदा तो वाढतो जुलैमध्ये आणि इन्क्रीमेंट होतं दरवर्षी एक वेळेस आता पंचवीस हजार पाचशेच्या बेसिक पेवर जर तुम्ही लागला तर तुमचं पहिलं इन्क्रीमेंट झाल्यानंतर तुमचं बेसिक वाढतं सव्वीस हजार तीनशे होतं त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी तुमचं इन्क्रीमेंट होतं सत्तावीस हजार शंभर त्याच्यानंतर तिसरं इन्क्रीमेंट तुम्हाला लागतं आणि त्याच्यानंतर तुमचा बेसिक पे जो पहिल्या नियुक्तीच्या वेळेस पंचवीस हजार पाचशे होता तो होतो सत्तावीस हजार नऊशे आणि त्याच्यावर बेसिकवर लागतो सध्या आहे महाराष्ट्र शासनाचा अडोतीस टक्केचा डी ए आता ही जी स्लाइड आहे ही अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक तलाठी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची ओरिजिनल पे स्लिप बघूया आता ही आली तुमच्या समोर पे स्लिप आणि हे पे स्लिप तुम्हाला दाखवण्याचं कारण इतकंच आहे की इतका चांगल्या प्रकार पगाराची नोकरी असल्यामुळे अजून मोटिवेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अजून चांगल्या प्रकारे तलाठी या पदाच्या अभ्यासासाठी लागाल आता आपण बघतो इथे पेस्केल आता हे तुम्ही वा डेजिग्नेशन इथे तलाठी तलाठीपदाची ही पे स्लिप आहे इथे तुम्ही पे स्लिप हा शब्द बघू शकता इथे कर्मचाऱ्याचं नाव दिलेलं असतं इथे डेट ऑफ बर्थ दिलेली असते डेट ऑफ जॉईनिंग दिलेली असते की तुम्ही कोणत्या दिवशी जॉईन झाला पे कमिशन सातव्या वेतन आयोगानुसार ही सॅलरी निघलेली आहे आणि एकदम लेटेस्ट दोन हजार तेवीस मे म्हणजे मागचा महिना त्याची ही पे स्लिप आहे तुमच्या जन्मतारखेनुसार तुमची अठ्ठावन्नव्या वर्षी तुम्ही कधी रिटायर होणार ती रिटायरमेंटची डेटसुद्धा या ठिकाणी दिलेली असते लेवल एस एट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि बेसिक पे सत्तावीस हजार नऊशे म्हणजेच या कर्मचाऱ्याला तीन इन्क्रीमेंट लागलेले आहे आणि तीन इन्क्रीमेंट लागल्यानंतर याचा पगार झालेला आहे बेसिक पे सत्तावीस हजार नऊशे आता या ठिकाणी तुम्ही बघा हा आहे बेसिक सत्तावीस हजार नऊशे याला एच आर ए लागला एच आर ए म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स याला डी ए जो सेवन पे कमिशननुसार अडोतीस टक्के आणि अडोतीस टक्के डी एची रक्कम होती दहा हजार सहाशे दोन रुपये ओ ए ग्रॉस ऍडजस्टमेंट आणि टी ए ट्रॅव्हल अलाउन्स वगैरे सगळं मिळून ग्रॉस सॅलरी जी आहे तलाठ्याची तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारची सॅलरी आहे आणि ती आहे एकोणपन्नास हजार एकशे एकोणतीस रुपये जवळपास पन्नास हजार रुपये तलाठ्याची ग्रॉस सॅलरी आहे मग इतकी सॅलरी अकाउंटमध्ये जशीच्या तशी रिफ्लेक्ट होणार का तर नाही गव्हर्मेंट रिकवरीज काही आपल्याला भरावं लागतात आणि त्या रिकव्हरीज कोणकोणते आहेत तर प्रोफेशनल टॅक्स जी आय एस म्हणजे हे इन्शुरन्स सिस्टीम आहे आणि हे जे डिडक्शन्स आहेत डी सी पी एस आणि डिडक्शन हे सगळं मिळून आपल्या एन पी एसमध्ये जी आपली अंशदान निवृत्ती सेवेची सिस्टीम आहे त्याच्यामध्ये हे जवळपास आठ साडेआठ हजार रुपये नऊ हजाराच्या आसपास नियरली नऊ हजार तुमचे दर महिन्याला गव्हर्मेंट एन पी एसमध्ये सेव्ह करतं आणि हे एफ ए म्हणजे आहे फेस्टिवल ॲडव्हान्स तर बाराशे पन्नास रुपये जर तुम्ही फेस्टिवल ॲडव्हान्स घेतलेला असेल तर दर महिन्याला बाराशे पन्नास रुपये दहा महिन्यांसाठी तुमच्या पगारातून कट होतात आणि हे सगळे डिडक्शन झाल्यानंतरही तलाठ्याला नेट सॅलरी जी मिळणार आहे ती नेट सॅलरी आहे अडोतीस हजार शहात्तर रुपये म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये महिना झाल्यानंतर जो पगार होईल तो होईल अडोतीस हजार शहात्तर रुपये अडोतीस हजार शहात्तर रुपये इतक्या चांगल्या प्रकारची सॅलरी आपल्याला या पदावर काम करताना मिळते एम पी एस सी सुद्धा ज्या क्लर्कच्या पोस्ट भरते त्या क्लर्कच्या पोस्टपेक्षा या एस एटची तलाठीपदाची जी पे स्लिप आहे ती चांगली आहे त्यांना पगार जास्त मिळतो एम पी एस सीमधनं भरल्या जाणाऱ्या टॅक्स असिस्टंटच्या बरोबरीने तलाठी या पदाचा पगार आपल्याला या ठिकाणी दिसतो आता निवड झाल्यानंतर नेमकी काय प्रोसिजर आहे तुम्ही जर निवड झाले तुम्ही जर सेवेत आले तर तुम्हाला सर्वात प्रथम ट्रेनिंग पूर्ण करावं लागतं एम पी एस सी राज्यसेवा जर तुम्ही झालेला असाल तर ज्या प्रकारे राज्यसेवेचं यशदामध्ये ट्रेनिंग होतं त्याचप्रकारे तलाठीपदावर नियुक्त झाली तर तुमचं चार महिन्यांचं चा निवासी ट्रेनिंग होतं फक्त ते त्या महसूल विभागाच्या हेडक्वॉर्टरला बरेच वेळेस होतं अमरावती विभागात जर असाल तर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने एक प्रबोधिनी आहे तर त्या प्रबोधिनीमध्ये हे चार महिन्याचं चा निवासी ट्रेनिंग ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा परीक्षा लेक्चर्स सर्व पुरवलं जातं हे ट्रेनिंग आपल्याला पूर्ण करणं अत्यावश्यक असतं त्यानंतर निवड झाल्यानंतर हिंदी आणि मराठी भाषेची एक्झामसुद्धा आपल्याला द्यावी लागते जर दहावीमध्ये तुमचं संस्कृत असेल तर तुम्हाला हिंदी परीक्षा पास करावी लागते जर तुम्ही मराठी सोडलेलं असेल तर दहावीच्या पुस्तकाची मराठीची परीक्षा सुद्धा निवड झाल्यानंतर सेवेत आल्यानंतर पास करावी लागते आता सेवेत आले तुम्ही जर सिलेक्ट झालात आणि तुम्ही ही नोकरी स्वीकारली तर या नोकरी स्वीकारल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या कौन संधी आहेत जर तुम्हाला या नोकरीमध्ये तुम्ही शिरला तर तुमचं पहिलं प्रमोशन काही वर्षांची सेवा दिल्यानंतर होतं <scooping language> म्हणजे मंडल अधिकारी पदावर मंडल अधिकारी ज्याला आपण म्हणतो सर्कल ऑफिसर किंवा आर आय आर आय हे नाव जास्त प्रचलित आहे महाराष्ट्रात ज्यांना आपण मंडल अधिकारी म्हणतो साधारणतः सहा ते सात तलाठ्यांवर एक मंडल अधिकारी काम करतो मंडल अधिकारी या पदावरनं तुमचं प्रमोशन होऊ शकतं नायब तहसीलदार नायब तहसीलदार पदावरनं ना, ते होतं तहसीलदार आणि तहसीलदार या पदावरनं ते होतं उपजिल्हाधिकारी एखादा मुलगा एखादा विद्यार्थी जर एकवीस वर्षी जर तो तलाठी या पदावर लागला आणि त्यांनी नियमित रेग्युलर नोकरी केली तर रेग्युलर नोकरी केल्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार तो साधारणत तहसीलदार या पदापर्यंत सहजरित्या पोचू शकतो फक्त अट आहे की त्यांनी रेग्युलर ही सेवा दिलेली पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या संधी तलाठी पदाच्या पदभरतीनंतर मिळतात आता या संधी कशा मिळतील या डायरेक्ट मिळतील का रे तुम्ही जर आला तुम्ही पास झाला तुम्ही नोकरी स्वीकारली तर तुमचं आपोआप प्रमोशन होईल का तर नाही सेवेत आल्यानंतर तुम्हाला काही परीक्षा पास कराव्या लागतात एक परीक्षा पास करून सेवेत आला म्हणजे तुमचा अभ्यास संपला का तर नाही तिथे तुमचा अभ्यास नेमका सुरू होतो तर या प्रमोशन चॅनलमध्ये येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पास करावी लागते ती दुय्यम सेवा विभागीय परीक्षा याच्यामध्ये जवळपास पाच पेपर असतात आणि हे पेपर तलाठी कामकाजाच्या संबंधी असतात कामकाज संबंधी असतात यातले काही पेपर हे ओपन बुक असतात आणि काही पुस्तकाशिवाय ही पास झाल्यानंतर पुढची पाळी येते महसूल अर्हता परीक्षा ही महसूल अर्हता परीक्षा असेल किंवा या परीक्षा असतील तुम्ही जर तहसीलदार झाला तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर झाला तरी सुद्धा तुम्हाला या प्रकारच्या परीक्षा पास करणं हे आवश्यक असतं या परीक्षा तुम्हाला पास कराव्याच लागतात म्हणून तुम्हाला दुय्यम सेवा विभागीय परीक्षा महसूल अर्हता परीक्षा या पास कराव्या लागतात सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी तलाठ्यांच्या मागण्या सुरू आहेत तो म्हणजे हा की पोलीसमध्ये मध्ये जर तुम्ही कॉन्स्टेबल पद नियुक्त झाला तर पी एस आय होण्यासाठी तुम्हाला खात्यांतर्गत परीक्षा दे, देता येते एएसओ साठी पण अशी खात्याअंतर्गत परीक्षा होते पण तलाठी या पदावरनं नायब तहसीलदार या पदावर नियुक्त मिळावी यासाठी खात्याअंतर्गत परीक्षा घेण्यात यावी याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा सुरू आहे म्हणून खात्याअंतर्गत परीक्षा सध्या सुरू नसल्या तरी लवकरच त्या सुरू होतील आणि तलाठी या पदावरनं पाच वर्षाची साधारणतः सेवा झाल्यानंतर तुम्हाला नायब तहसीलदार या पदासाठी खात्याअंतर्गत परीक्षा देता येऊ शकते म्हणून ही जी तलाठी पदभरती जी आलेली आहे या चार हजार सहाशे चौवेचाळीस पदांसाठी चार� ही तुम्ही सुवर्ण संधी समजून जोरदार आपण सांगितलेल्या टॉपिक्सवर फोकस करत अभ्यास करून नि निश्चितच तुम्ही या तलाठीपदी नियुक्त झाले पाहिजे आता सेवेत येण्याचे फायदे काही वेगळे सांगायला नको आपण सरकारी नोकरीचे काय काय फायदे ते आपल्या प्रत्येकाला जवळपास माहिती आहे पहिली गोष्ट ही सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरीतून तुमचं येणारं आर्थिक स्वावलंबन हे सर्वात महत्त्वाचं गोष्ट स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर करत असाल घरून पैसे मागायचं काम नाही अडतीस हजार पहिले पहिले तलाठी असेल तर जवळपास पस्तीस हजार तुमचा पहिला पगार राहील आणि या पहिल्या पगारात तुम्ही आरामात एक परिवार चालू शकता एवढा मोठा पगार आहे आर्थिक स्वावलंबन येतं ज्याच्यामुळे आत्मविश्वास आपला वाढतो यांनी येणारी सामाजिक प्रतिष्ठा ग्राउंड लेवलवर काम केल्या जातं जर कधी पुढे मागे राज्यसेवा मुलाखतीपर्यंत गेला जर तहसीलदार डेप्युटी कलेक्टर हे लोक जे काम करतात ते काम तुम्ही ऑलरेडी करून बसलेला असता आणि तुम्हाला निश्चितच मुलाखतीमध्ये एक एज प्राप्त होतो कारण तुम्ही ॲक्च्युअल ग्रासलूट ग्रासरूट लेवलला काम करून आलेले आहे कारण काय की तलाठ्याला महसूल प्रशासन व्यवस्थेचा कणा म्हटलं जातं या कणा या पदावर तुम्ही कार्य करत असता त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितच राज्यसेवा जर मुलाखत तुम्ही कधी पोचला तर तिथपर्यंत तुम्हाला निश्चितच याचा फायदा होतो आणि या तलाठी पदावर काम करणारे करताना येणारे विविध अनुभव या सर्व गोष्टींचा विचार करून या आलेल्या तलाठी भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर अजून कोणत्या प्रकारची मदत माझ्याकडनं लागली कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असला मॅथ असेल रिजनिंग असेल यापैकी कोणते मुद्दे जर अडचणीचे वाटत असले तर तुम्ही नक्कीच कळवा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि फॉर्म्युल्याशिवाय जर तुम्हाला गणित सोडवायचं असेल तर निश्चितच आपल्या व्हिडिओने तुम्हाला फायदा होईल तर तुम्हाला येणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मी आशा करतो की या व्हिडिओनी तुमचे पगाराचे महत्त्वाचे मुद्दे पगाराच्या संदर्भात असतील अभ्यासाच्या संदर्भात असतील फोकस करणाऱ्या मुद्द्यांच्या संदर्भात असतील ते क्लिअर झालेले असतील धन्यवाद